सन्माननीय निखिल पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 37 धावांपर्यंत मजल मारले वरद विनय कैरे या संघाने. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना हमरापूर संघाच्या विरोधात आपण बघतोय. जिंकण्यासाठी येणारे 30 चेंडू आणि गरज आहे ते 38 धावांची. येणारे 30 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे हमरापूर संघाला. अमर क्रीडा मंडल कासब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली स्पर्धा. सन्मान्य निखिल पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खरे तर त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण या आयोजकांसाठी दिला त्यासाठी आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फार चांगली स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 25,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाला खरं तर रोख रक्कम 12,500. आणि आकर्षक अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये बघतो. या स्पर्धेत खरं तर चेंडू पुरवले सुभाष डोंबरे आणि शशिकांत माली, त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू अर्थातच मालिकावीरासाठी ट्रॉफी दिली आहे धनंजय टोमरे यांच्या माध्यमातून, त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊयात. युहान कौस्तुभ माली यांच्या माध्यमातून सामनावीरांच्या ट्रॉफीज दिल्या गेल्यात. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती श्रेयाबाई अर्थातच प्रमोद मालप यांच्या माध्यमातून दिली गेली. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहकार्य केलंय त्या सगळ्यांना धन्यवाद असतील. त्या सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. येणारे 30 चेंडू गरज आहे 38 धावांची. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पंकज. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइड रिझन मध्ये येतो. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावरती स्वतः सहसंघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज विशाल. एक धाव लागते धावफलकावरती. विशाल आणि कुंदन असे आघाडीचे फलंदाज आपण विकेट वरती बघतोय. सलामीची जोडी मैदानावरती आहे. एक धाव धावफलकावरती लागते. 38 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 29 चेंडू आता शिल्लक आहेत. 37 धावांची मात्र गरज. हा चेंडू सिलिमेडॉनमध्ये येतो. एक धाव्या चेंडूवरती प्राप्त एका धावेच्या बरोबरीने. दोन धावा धावफलकावरती लागत आहेत. दोनही फलंदाजांनी आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. सावध पवित्र पाहायला मिळतोय विशाल आणि कुंदन या आघाडीच्या फलंदाजांकडून. माफक आव्हान आहे. स्लॉगर मध्ये कमी धावसंख्येचं षटक. एकच धावत्या षटकात आपण बघितले आणि त्याचा विचार करता या सामन्यात पूर्णपणे हावी झाला तो हमरापूर संघ. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषी पल्लीकडे 4 धावांसाठी. सहा धावा धावफलकावरती लागत आहेत. दोन सिंगल आणि त्यानंतर आलेला हा चौकार. खर तर आता धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कैरे संघाच्या या गोलंदाजांना. फार कमी धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती कैरे संघाची. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय पडल्यानंतर डीप राहिला. त्रिपाला उद्ध्वस्त करून जातो हा चेंडू. फलंदाज बघत राहिलाय पण परतावं लागणार माघारी फलंदाज विशाल. या फलंदाजाला ज्याने लगावलं होतं एक चौकार. वैयक्तिक 5 धावाकडून तो बाद होतोय. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली.
या फेमस बॅटमन ची मग दांडीच उडवली. धाव फलकावरती धावा आहेत, सहा धावा, एक फलंदाज गमावलाय. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. एक बात सा अशी स्थिती आहे, नवीन फलंदाज मैदानावरती जातोय दादू. कुंदन विकेटवरती उभा आहे. एक बात सहा, 38 धावांचा पाठलाग करताना 32 धावांची अजूनही गरज आहे. कौस्तुभ माली आणि उमेश डोंबरे आपण बघतोय, त्यांचं स्वागत असेल आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये. अमर क्रीडा मंडल कासप यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा, गेले 3 दिवस आपण बघतोय. खरं तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी मरियाई जांभिवली संघ क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये. कालच्या दिवसात तिरंगा शिवकर असं वाटलं होतं वडगाव संघ तो सामना सहज जिंकेल, पण गोलंदाजीच्या मी तर म्हणेन जोरावरती आपण बघतोय. त्या सामन्यात विजय प्रस्थापित केला तिरंगा शिवकर संघानं, क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये. पण आज कोणता संघ जाणार त्यासाठी सुरू झालेल्या लढती, पहिलाच सामना मैदानावरती सुरू आहे. वरद विनायक कैरे विपक्ष हमरापूर या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, आणि त्यावरती खरी कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाजांकडून. फार भेदक मारा केला, 37 धावसंख्येपर्यंत रोखलं कैरे संघाला. हा चेंडू स्टेप आउट झाला हवेमध्ये, फलंदाज बाद होण्याची शक्यता. सागर पाटील चेंडूवरती येतोय, हा झेल टिपला जातोय, दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय कुंदन. दुसरा फलंदाज बाद, धावफलकावरती धाव आहेत त्या 7 धावा, धावफलकावरती 2-7 अशी स्थिती आहे. 38 धावांचा पाठलाग करताना 31 धावांची अजूनही गरज आहे. खरं तर या सामन्यात धावा फार कमी आहेत कैरे संघासाठी, मापक धावसंख्येचा मापक धावसंख्येचा पाठलाग करताना खरं तर सावध पवित्रा घेतला जातोय असं वाटत होतं, पण सुरुवातीलाच 2 विकेट प्राप्त करून देतो गोलंदाज पंकज, आणि कुठेतरी या सामन्यात थोडस दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. उर्वरित 24 चेंडू आता शिल्लक आहेत, 7 धावा, धावफलकावरती 2 फलंदाज बाद, 31 धावांची मात्र अजूनही गरज आहे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, 1-2 विकेट असं समीकरण कैरे संघासाठी फार महत्वपूर्ण असेल. पण त्याही पेक्षा खराब चेंडूवरती मोठे फटके, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध जर घेतला तर मापक धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी ठरेल हमरापूर संघ. तर एकूणच हमरापूर संघाचे हे फलंदाज गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतो हवेमध्ये, फलंदाज बाद होण्याची शक्यता, पण अगोदरच धावा कमी आहेत त्यात त्याच्या विपरीत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. खर तर झेल व्हायला हवा होता, पण हा झेल सुटला जातोय. जीवनदान मिळते फलंदाज अनिल या फलंदाजाला,
एक धाव मिलते अमरापूर संघाला एका धावेच्या साह्याने, 8 धावा लागतात त्या धावफलकावरती. 2-8 प्रतीक मोरे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा संधी प्राप्त होते हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अतुलने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतो 3 अमरापूर संघाचा. तीन बाद 8 अशी नाजूक स्थिती आहे. खर तर धावांचा पाठलाग करताना तुम्ही विकेट वरती वेळ दिला पाहिजे, विकेट वरती जम बसवला पाहिजे, खराब चेंडूची प्रतीक्षा केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन जर झालं तर माफक धावसंख्येचा पाठलाग करता येईल अमरापूर संघाला. पण विकेट्स महत्वपूर्ण आहेत कैरे संघासाठी. त्या विकेट मिळून देतात कैरे संघाचे गोलंदाज पंकज, ज्याने 2 विकेट प्राप्त करून दिल्या पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात प्रतीक चांगली कामगिरी करतो, ज्याने अद्याप पर्यंत 3 चेंडू फेकलेत. एक धाव खर्च करताना एका फलंदाजाला माघारी परतवलंय. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खर तर बॅट चेज घेऊन गेलेला चेंडू. पण शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 2 धावा या चेंडूवरती सहज कम्प्लीट केल्या जातात 2 धावांच्या साह्यानं. धावफलकावरती धाव आहेत 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद 38 धावांचा पाठलाग करताना 28 धावांची मात्र अजूनही गरज आहे. संदेश कंटे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे प्रतीक. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पण पुन्हा एकदा सोपा झेल यावेळेस सुटला जातोय. क्षेत्ररक्षणाची न लाभलेली 7. क्षेत्ररक्षकांची खर तर ही चूक या सामन्यात त्रासदायक ठरू शकेल कैरे संघाला. विकेट जर का मिळवल्या तर दडपण वाढवता येईल हमरापूर संघावरती. पण सोपे झेल सुटले जात आहेत. 1 धाव एका धावेच्या साह्यानं 11 धावा धावफलकावरती. एकच धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या साह्यानं. सुरुवातीची 2 षटकं संपलीत. मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि या सुरुवातीच्या 2 षटकात धावा आल्यात त्या फक्त 12. 38 धावांचा पाठलाग करताना आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 26 धावांची. धावफलकावरती धाव आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर वारदोली आणि सोमजाई सोमटणे 2 टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. वारदोली आणि सोमटणे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. गेले 2 दिवस खरे तर आपण बघतो 5 षटकांचे सामने आपण बघितले. हा सामना सुद्धा 5 षटकांचा पाहायला मिळतोय. हा 28 आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघतो जे प्रयत्न केले जात आहेत त्यामध्ये अद्यापपर्यंत सफल ठरले ते आयोजक. त्या आयोजकांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 26 धावांची. सांघिक 3 आणि वैयक्तिक 2 षटक घेऊन गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती येतोय. 18 चेंडू आणि गरज आहे अमरापूर संघाला 26 धावांची. हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. ऑफ स्टिक वरती पडलेला चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये.
जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसे तसे धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढत जाईल. फलंदाजांवरचं दडपण वाढणार. आता शेवटचे 17 चेंडू, गरज 26 धावांची. स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो फलंदाज संकेत. हा चेंडू यावेळेस गती पाहायला मिळाली, त्रिपाला उद्ध्वस्त करून जातोय. फलंदाज बाद होतोय हमरापूर संघाचा. संकेत अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली. धन्यवाद डीजे ऑपरेटर. सन्माननीय परशुराम ठोंबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. रुपेश पोपेटा खरं तर आपण बघतोय. दही सोमटणे टीमचे कर्णधार या ठिकाणी येतात, त्यांना आपण धन्यवाद देऊयात. मी वार्दोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचंय. यानंतर आपली लढत असणार आहे. पहिल्या फेरीचा पहिला सामना आजच्या दिवसातील मैदानावरती सुरू आहे, ज्यामध्ये आपण बघतोय. खरं तर 18 चेंडू 26 धावांचं समीकरण होतं, पण समीकरण मात्र यावेळेस बदललेत. हा चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतोय लॉंगन रिझनमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या सहाय्यानं. धाव फलकावरती धाव आहेत 13 धावा धाव फलकावरती, 25 धावांची अजूनही गरज आहे. सन्माननीय विठ्ठल पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू बॅटची एज, फलंदाज पाचवा फलंदाज बाद होतोय हमरापूर संघाचा. आनंद झाला गावदेवी आईचे जत्रला, माझे गावदेवी आईचे जत्रला. 30 चेंडू आणि 38 धावांचा पाठलाग करताना परिस्थिती फार आता बिकट झाली हमरापूर संघाची. 5-13 अशा स्थितीमध्ये आता स्वतःला बघतोय. 25 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. येणारी दोन षटक वरद विनायक कैरे विपक्ष हमरापूर अशी सुरू असलेली पहिल्या फेरीची पहिली लढत आहे. यानंतर सोमजाई सोमटणे आणि वार्दोली या दोन संघादरम्यान दुसरी मॅच आपण बघणार आहोत. मी वार्दोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. गोलंदाज तयार आहे पंकज. हा चेंडू यावेळेस एक धाव्या चेंडूवरती प्राप्त करतो फलंदाज एका धावेच्या सहाय्यानं. धाव फलकावरती धावा आहेत त्या 14 धावा, 24 धावांची अजूनही गरज आहे. 38 धावांचा पाठलाग करताना 14 धावा लागत आहेत त्या धाव फलकावरती. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद. पाणी द्या पाणी मैदानावरती. सोनेरी
धन्यवाद डीजे। तीन षटकांचा खेळ संपलाय। पहिल्या षटकात धावा खर्च केल्या पंकजा गोलंदाजाने, सात दोन फलंदाज माघारी परतवले। दुसऱ्या षटकात पाच धावा खर्च केल्या गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाने, एका फलंदाजाला बाद करण्यात सफल ठरला। तिसरा षटक फार निर्णायक पाहायला मिळाला कैरे संघासाठी, दोनच धाबा तीन फलंदाज बाद, सहा बाद चौदा अशी स्थिती आहे। शेवटचे बारा चेंडू शिल्लक, चोवीस धाबांची गरज आहे, मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप पाटील। हा चेंडू यावेळेस लेगबाईच्या साह्याने एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीने। धावफलकावरती धाव आहेत पंधरा, शेवटचे अकरा चेंडू आता गरज आहे तेवीस धावांची। वार्दोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। हा चेंडू यावेळेस लेग स्टिक सोडून जातोय, खर तर पंच इशारा करतात हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त एकदा मिळते आणि एका धावेच्या साह्यानं सोळा धावा धावफलकावरती। शेवटचे अकरा चेंडू शिल्लक, बावीस धावांची अजूनही गरज आहे, अकरा चेंडू बावीस धावांची गरज। संदीप पाटील स्ट्रायकर एंड वरती उभा येतो फलंदाज निलेश। हा चेंडू हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढला, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्यानं सतरा धावा लागतात त्या धावफलकावरती। शेवटचे दहा चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती एकवीस धावांची, दहा चेंडू एकवीस धावांची गरज। हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर उचली प्राप्त करतो, विसावला विकेट किपरच्या हातामध्ये। आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, खर तर एक दोन षटकार एक दोन चौकार या सामन्यात हे अंतर कमी करून देणार, या सामन्यात खर तर विजयापर्यंत पोहोचण्यास मदत करतील दोन तीन मोठे फटके, पण ते फटके आता मारावे लागतील अमरापूर संघाच्या या फलंदाजांना। हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करतो, एक धाव या चेंडूवरती कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न, दोन धावे या चेंडूवरती। दोन धावा आणि या दोन धावांच्या साह्यानं धावफलकावरती धावा आहेत, एकोणीस धावा धावफलकावरती। हा चेंडू यावेळेस आपण बघतो, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण यष्टी रक्षक यावेळेस चुकी करतोय, एक धाव घेताना खर तर नामुष्की ओढवली होती आणि अशा वेळेला आपण बघतोय पंच इशारा करतायत। बाईच्या साह्यानं दोन धावा मिळतात आणि या दोन धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत, सहा फलंदाज बाद झाल्यानंतर एकवीस, सतरा धावांची अजूनही गरज आहे। गोलंदाज तयार, सात चेंडू सतरा धावा, मात्र हा चेंडू जातो एक्सपायर। आता शेवटचे सात चेंडू सोळा धावांची गरज आहे। निखिल या सामन्यात एक षटकार बरंच काही करून देऊ शकतो अमरापूर संघासाठी, हा चेंडू फार निर्णायक आहे, या चेंडूवरती किमान चौकार षटकार मारावा लागणार तरच शेवटच्या सहा चेंडूवरती दडपण थोडस कमी केलं जाईल, पण हा चेंडूच तेवढा निर्णायक असेल कैरे संघासाठी। हा चेंडू यावेळेस आपण बघतोय सरळ बॅटने खेळून काढलाय, पण सागर पाटील त्या ठिकाणी तैनात आहे असं वाटलं तर चेंडू सीमारेषा ओलांडेल, पण अंतिम क्षणाला एका हातामध्ये टिपलेला हा झेल फलंदाजाला माघारी परतवतोय आणि त्याही पेक्षा ढकलतो बॅकफुट वरती अमरापूर संघाला। आमची कोणी लोकांचा मान आहे तुझं देऊ ना,
शेवटचे सहा चेंडू शिल्लक आता गरज आहे सोळा धावांची. धावफलकावरती धाव आहेत त्या 22. सुरुवातीला असं वाटलं होतं खरं तर चला वार्दोली टीम आपणास मी विनंती करतो आपण टॉस साठी यावं. वार्दोली टीमचे कॅप्टन जर आपण आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची. फार चांगली स्पर्धा आहे. शेवटचे सहा चेंडू गरज आहे ती 16 धावांची. गोलंदाज अनिश गोलंदाजी मार्क वरती येतोय. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर डीप राहतो विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. खरं तर ज्या वेळेस 30 चेंडू 38 धावांचं समीकरण होतं असं वाटलं होतं हा सामना सहज जिंकेल अमरापूर संघ. या सामन्यात कोणतीच अडचण नसणार आहे पण सुरुवातीपासून मिळवलेले विकेट जास्तीत जास्त निर्धाव चेंडू दडपण वाढवलं आणि त्यानंतर बॅकफुट वरती ढकललंय हमरापूर संघाला. आता 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खरं तर लॉंग ऑन सीमारेषी पलीकडे जातोय 4 धावांसाठी. चार धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत 26. अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येते 4. खरं तर एक दोन मोठे फटके या सामन्याचं चित्र बदलवणार. दोन मोठे फटके या सामन्यात विजय प्राप्त करून देतील खरं तर अमरापूर संघाला. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे 12 धावांची. अनिशच्या हातामध्ये आता निकाल आहे वरद विनायक कैरे संघाचा. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू खरं तर दडपण दिसून येते गोलंदाजावरती. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच इशारा करतात की वाईड आहे. अवांतरची एकदा मिळते एका धावेच्या साह्यानं. धावफलकावरती धाव आहेत त्या 27. फलंदाज बाद झालेत 7. 7 बाद 27. पण टेनिस क्रिकेटमध्ये 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा मोठे फटके मारू शकतो हे आपण बऱ्याच वेळा बघितलंय आणि त्याचा विचार करता हा सामना जरी 7 फलंदाज गमावले असले तरी हा सामना अजून गमावलेला नाही अमरापूर संघानं. शेवटचे चेंडू शिल्लक येते 4. गरज आहे 11 धावांची. हा चेंडू यावेळेस उडवला क्षकवरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार पण अंतिम क्षणाला चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक 7 धावांची गरज आहे. अगोदरच्या खरं तर सुरुवातीच्या 4 षटकामध्ये आपण बघितलं कैरे संघ या सामन्यात पूर्णपणे हावी झाला होता. कैरे संघाची बाजू भक्कम होती पण 5 षटकांचा सामना आणि अशा वेळेला आपण बघतो या गोलंदाजावरती दडपण आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतो हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सागर पाटील असं वाटलं होतं या चेंडूनं अंतर कापलंय पण तसं काही घडत नाही. बराच वेळ हवेमध्ये असताना चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता शेवटचे 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती गरज आहे ती 7 धावांची. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. फार रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. गेले 2 दिवस एक तर्फी मॅच आपण बघितल्या खरं तर हा सामना फार चांगला होतोय. हा चेंडू खरं तर स्टेप आउट झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विकी पाटीलला हा जेल टिपलाय पण यावेळेस आपण बघतोय या चेंडूवरती किमान एक धाव शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेली असते अमरापूर संघाला. आता 1 चेंडू बाकी आहे. गरज आहे 7 धावांची. आंब्याची झाडा साईट ते लावाने रूपेशे नवऱ्याला
एक चेंडू आणि सात धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग। अगोदरच्या चेंडूवरती किमान एक धाव जरी आले असती तरी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत अमरापूर संघासाठी असता, पण या सामन्यातील आता निकाल स्पष्ट झालाय, फक्त गोलंदाजाच्या हातामध्ये। चांगला चेंडू फेकणं मित्र म्हणेन लाभदायक असेल कैरे संघाला, पण त्याही पेक्षा खराब चेंडूची आता प्रतीक्षा करावी लागेल। नशिबाची साथ या चेंडूवरती मिळते का हे बघणे फार आता गरजेचं आहे। गोलंदाज तयार, हा चेंडू यावेळेस या सामन्यात विजय प्राप्त करतोय खरं तर वरद विनायक कैरे संघ। हस्तांदोलन करायचे अमरापूर आणि कैरे।